निलेशराने सत्तेची माज आणि मस्ती बरोबर नाही, मला लय गुर्मी आली आहे, तुम्ही गुर्मी नसं सांगतोय, कपडेही पिसाळलेली, कुत्री पिसाळलेली, माणसं फाडत असतात, मग तुम्ही पिसाळलेला माणूस आहे का कुत्रा आहे? पण संजय राऊतांनी अगर माझ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर बोलले तर मी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेचे कपडे काही ठेवणार नाही, टारा 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 फाडी आदित्य साहेबांचे कपडे फाडणार? अरे तुझी उंची माननीय आदित्य साहेबांच्या पॅन्टी एवढी, नितेश राणेची औकात काय? हा त्याची उंची किती, बोलतो किती? कोण बोलतोय ज्याची उंची 1.5 फूट सुद्धा नाही? शिवसैनिकाच्या कपड्याला सोड, साधा एक बटन बटन सुद्धा तू उघडू शकत नाही शिवसैनिकाचा, तू काय कपडे फाडणार रे? तुझ्या औकात काय? तुझी उंची आहे तेवढं बोल, जास्त दादागिरीची भाषा करू नको. संजय ह्या भाषेत बोलायचं नाही, आमचा नेता आहे संजय राऊत साहेब. जर तुम्ही संजय राऊत साहेबाला आरुतुरु बोलचाल तर आम्ही देखील तुला आरुतुरु बोलणार आहे, लक्षात ठेवा. पण आता आवाजावर बोलतो, या पुढे संजय राऊत साहेबांना, उद्धव साहेबांना, आदित्य साहेबांना आणि शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यांच्या बद्दल जर आरडावीची भाषा केली तर आम्हाला देखील तुझ्यापेक्षा खालची भाषा येते, तुला सांगून ठेवतोय. आणि मग कपडे फाडण्याचे विचार, तुम्ही कपडे फाडण्याच्या नादात तुम्ही स्वतःला फाडून घेचाल ही तुम्हाला शिवसेनेतर्फे विचार आहे, लक्षात ठेवा. सत्तेचा लय माज बरा नाही. सत्ता आज असेल भाजपची, पण उद्याची सत्ता ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची येईल, त्यावेळेस निश्चित तुमच्या पायाखालची वाळू नाही घसरणार, तर जमीन फाटील, जमीन लक्षात ठेवा. मग त्यावेळेस आम्ही ठरवी तसं होईल, ही पण तुम्हाला सांगून ठेवतो. प्रमुख उद्धव साहेबांना आणि आदित्य साहेबांना सोडणार नाही, त्यांचे कपडे फाडून घेऊ. अहो तुम्हाला काय डोक्याचा भाग बिग आहे का? तुम्हाला काय पिसाळलेलं कुत्रं चावलंय का? तुम्हाला वेड बेड तर लागलं नाही ना? आणि तसं असेल तर सांगा, अहो कपडे कोण फाडतंय? पिसाळलेली कुत्री, पिसाळलेली माणसं, आणि ती माणसं स्वतःला देखील खनाखन कानाखाली चपटा मारून घेत असतात. मग नेमकं तुम्ही पिसाळलेलं कुत्रं आहात का पिसाळलेला माणूस आहे ही तर एकदा सांगा. आदित्य साहेब ज्यावेळेस त्यांची पॅन्ट असेल त्या पॅन्टीची साईज नसणारा, त्या पॅन्टीच्या साईज एवढा सुद्धा नसणारा हा नितेश राणे आज ठाकरे घराण्यावर भुगतोय, उद्धव साहेबांचे आणि आदित्य साहेबांचे कपडे फाड. तुला गाडीवर टू व्हीलरवर बसल्यानंतर तुझे पाय सुद्धा जमिनीवर टेकत नाहीत, खुर्चीवर बसल्यानंतर तुझ्या खुर्चीवरून त्या जमिनीवर पाय टेकत नाहीत, आणि तू माननीय उद्धव साहेब आदित्य साहेबांचे कपडे फाडणार? महाराष्ट्रातले आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत, उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहोत, आणि आमच्या नेत्यांचे कपडे फाडण्याची हिंमत या शिवसेनेतनं फुटलेल्या गद्दारांची? अरे कपडे फाडण्याच्या गोष्टी असल्यासारख्या भांडगुळांनी करू नये. शिवसेनेच्या तुकड्यावर जगणारे लोक, चार पक्ष फिरून आलेले लोक आमच्या दैवताचे कपडे फाडणार? हिंमत असेल तर एका शिवसैनिकाच्या अंगाला हात लावून दाखव. सत्ता तुमची आहे या महाराष्ट्रामध्ये, गृहमंत्री तुमचा आहे, मुख्यमंत्री तुमचा आहे, काय तुम्हाला काय परमिशन दिली आहे का कुणालाही? कुणाची कपडे फाडा, कुणाला दादागिरीची भाषा करा, कुणाला मारण्याची भाषा करा, अडवण्याची भाषा करा का? हुकुमशाही आहे का? मोगलाई आहे काय? लावलंय महाराष्ट्रातील जनता बघते तमाशा या लोकांची दादागिरी. एक आमदार गोळ्या घालतोय, दुसरा कोण तो गुलाबराव पाटील सभा अडवण्याची भाषा करतोय, हा नितेश राणे कपडे फाडण्याची भाषा करतोय. अरे कपडे कोणाचे फाडतो? तुझी औकात काय, लायकी काय तुझी? आणि म्हणतो संजय राऊत चायनीज आयटम आहेत. अरे तू जर आरशात बघितलं ना, तू चायनीज दिसतो का नेपाळी दिसतो ते अगोदर बघ. महाराष्ट्रातील जनता तुला कुठल्या नावाने हाक मारते? स्वतःचं तोंड आरशामध्ये बघ, तू कुठला चायनीज दिसतो का नेपाळी दिसतो का इंडियन दिसतो का साऊथ इंडियन दिसतो हे अगोदर आरशामध्ये बघ, आणि मग बोल दुसऱ्याला चायनीज दिसतो असं दिसतो. अरे तू कसा दिसतो? नेपाळचा तो गोरखा असतो ना गोरखा, त्या टाईपचा चेहरा तुझा. तो आमच्या नेत्यावर टीका करणार, आमच्या नेत्याचे कपडे फाडणार? उद्धव साहेब आमचं दैवत आहे, आदित्य साहेब आमचं दैवत आहे, आणि आमच्या उद्धव साहेबाला हे असले फडतूस लोक जर असे टीका करत असतील तर एक शिवसैनिक म्हणून मी त्याला विरोध करणार. या महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना सांगतो, जास्त मस्ती करू नका, दादागिरीची भाषा करू नका, ही लोकशाही आहे,
हुकुमशाही नाही आहे किंवा तुमची बापशाही नाही आहे, लोकशाहीच्या उद्धव साहेबांचे कपडे फाडणार, आदित्य साहेबांचे कपडे फाडणार. तुम्ही कुशाल म्हणताय, संजय राऊत साहेब जर भाजपच्या नेत्यांवरती बोलले तर मग आम्ही शिवसेना पक्ष. तुम्हाला खरं डोक्यावर परिणाम झाला असेल, तुम्ही पिसाळल्या जर असेल तर तुम्हाला पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला भरती करावं लागेल आणि ती सगळा जी खर्च आहे ती शिवसेना भरायला तयार आहे. ही खरं तर तुम्ही आता सांगितलं पाहिजे, तुम्ही नेमकं कुत्रा आहे का पिसाळ्याला माणूस आहे.